हाय नमस्कार, मी अमित भानुशाली म्हणजेच अर्जुन सुभेदार, ठरलं तर मग मध्ये तुमचा आवडता। तुला ट्रॅव्हल करायला किती आवडतं? एकदम जास्त आवडत नाही, पण आवडतं फिरायला मला। आतापर्यंत कुठे कुठे ट्रॅव्हल केलं? इंडियामध्ये बरंच ट्रॅव्हल केलं आहे, आउट ऑफ इंडिया पण बरंच ट्रॅव्हल केलं आहे। लंडन, अमेरिका, मग हाँगकाँग, कुवैत, फ्रान्स, खूप फिरलो आहे। कोणती ट्रिप जास्त एन्जॉय केली? पॅरिसची ट्रिप, ती खूप एन्जॉयबल होती, कारण ती बॅकपॅकर्स ट्रिप होती माझी। असं नाही की मी ठरवून गेलेलो आधी एकदम फिक्स करून की मला इथेच राहायचं आहे, इथे जायचं आहे, इथे जायचं आहे, असं सहज बॅग घेतली आणि निघालो। तुझ्याबरोबर ट्रॅव्हल करायला जास्त आवडतं? माझा लाईफ पार्टनर। का बरं? कारण तिला माहिती आहे की मला काय हवं असतं काय नाही, आणि मलाही माहिती आहे की तिला काय हवं आहे आणि काय नको आहे, आणि आमची एक ट्युनिंग खूप चांगली जुडलेली आहे, एक बॉन्ड खूप चांगलं आहे। बायको नाही म्हणणार मी तिला, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ॲक्च्युली। कोणत्या 5 गोष्टी ट्रॅव्हल करताना न विसरता घेतोस? टूथब्रश, टॉवेल, मग कॅमेरा, ट्रॅव्हलिंग टिकिट्स आणि तुमचं लगेज। ट्रॅव्हलमधला सगळ्यात गमतीशीर किस्सा असा कुठला घडला आहे का? हो, गमतीशीर तर म्हणणार नाही, पण तो एक ॲडव्हेंचरस होता की माझी फ्लाईट जाणारच होती आणि एंड मोमेंटला लास्ट अनाउन्समेंट होती आणि फ्लाईट थांबली होती माझ्यासाठी आणि मी धावत धावत पोचलो होतो तिथे। आज पुढचा प्रश्न होता माझा की ट्रॅव्हल करताना तुझी फ्लाईट किंवा ट्रेन मिस झाली होती, काय किस्सा घडला होता, म्हणजे का लेट झाला? जी कॅब बुक केली होती ती कॅब लास्ट मोमेंटला कॅन्सल झाली आणि मला कॅबच मिळेना, कसाबसा रिक्षा करून मी तिथे पोचलो एअरपोर्टला, आणि तेव्हा कळलं मला की लास्ट अनाउन्समेंट आहे आणि मला चेक इन सुद्धा बाकी होतं माझं तेव्हा, आणि जे त्या लोकांनी पटापट चेक इन केलं, हॅट्स ऑफ टू द पूर्ण क्र्यू, जो त्यांचा कॅबिन क्र्यू होता आणि जे सगळेच होते, त्यांनी पटापट खूप केलं आणि फायनली मला फ्लाईट मिळाली माझी। सोलो ट्रिप कधी केलीस का? आणि पहिली ट्रिप कुठली केली होती? मी 10वीत असताना मी एक छोटीशी सोलो ट्रिप केली होती, ती होती मुंबई टू राजकोट। पहिल्यांदा आयुष्यात मी फ्लाईटमध्ये बसलो होतो, स्वतःच तिकीट काढून स्वतःच गेलो आणि स्वतःच, तेव्हा माझ्याकडे मी मंदिरात होतो आणि मंदिरातनं मला लाडूचा डबा मिळाला होता प्रसाद म्हणून। एअरपोर्टवरती पोचल्यावरती मी 10वीत असतो, खूप लहान होतो, तेव्हा प्रत्येकाला मी प्रसाद वाटतो तिथे एअरपोर्टवरती जाऊन, घ्या प्रसाद घ्या, घ्या प्रसाद घ्या, घ्या प्रसाद घ्या। लोक म्हणतात काय ह्या माणसाचं एअरपोर्टवरती आलं प्रसाद का वाटतो हा। आणि नेमकं फ्लाईटमध्ये बसल्यावर मलाही होतं असं की यार बाजूला एक चांगली मुलगी येऊन बसेल, मस्त एकदम टकाटक मज्जा येईल आपल्याला ट्रॅव्हल करताना फ्लाईटमध्ये। एक आजी येऊन बसल्या माझ्या बाजूला, 60-65 वर्षाच्या असतील त्या, बाजूला येऊन बसल्या आणि माझं लोक होतं की हेच आहे माझं नशीब, चला आल्या तर आल्या, आणि त्याने तर कथाच सुरू केली माझ्या बसून देवाची, म्हणलं झालं माझी ट्रिप आता खूप छान जाणार आहे, पण मजा आली तरी। पण गड किल्ल्यांवरती अजूनपर्यंत मला ट्रॅव्हल करायला मी गेलो नाही आहे अजून, ती संधी नाही मिळाली मला, पण खरंच मला खूप आवडेल ट्रॅकिंग करायला किंवा ट्रॅव्हल करायला तिथे। इंडियामध्ये भरपूर प्लेसेस आहेत, तुम्हाला स्विझरलँड बघायचं असेल तर आपलं काश्मीर आहे जो इंडियन स्विझरलँड आहे, सो तुम्ही तिथे जा, काश्मीर फिरा तुम्ही, हिमाचलमध्ये फिरा तुम्ही, तुम्ही आपल्या साऊथमध्ये केरळ आहे, मुंबई आहे, गोवा आहे, मुंबई इज ऑल्सो ट्रॅव्हलिंग स्पॉट जिथे बाहेरून लोक येतात फिरायला, पण आपण मुंबईचेच आहोत सो आपल्याला तसं वाटत नाही अरे मुंबईमध्ये काय फिरायचं आहे, पण इंडियामध्ये इतकी व्हरायटीज आहेत तुम्हाला फिरण्यासाठी की तुम्हाला पूर्ण आयुष्य कमी पडेल खरंच सांगितलं तर। इतक्या भाषा आहेत, इतके रिजन्स आहेत आणि प्रत्येक रिजनचं एक खासियत आहे, एक इम्पॉर्टन्स आहे, एक हिस्ट्री आहे त्यामागे, ते तुम्ही खरंच तुम्हाला मजा येईल। लॉकडाऊनमध्ये तू ट्रॅव्हल केलं होतं कुठेतरी जायचं ट्रॅव्हल करून? अजिबात रिस्क घेतली नव्हती मी, कारण फॅमिली आहे, सो मी हेच प्रिफर करतो की फॅमिलीची सेफ्टी ती खूप महत्त्वाची असते। सो ही होती माझी ट्रॅव्हल स्टोरी। सो तुमच्या ट्रॅव्हल स्टोरीमधला एक मजेशीर किस्सा तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा, मला खूप आवडलं ऐकायला। थँक्यू सो मच।